नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑलिनोनवरती तर मित्रांनो आजच्या भागात आपण बघणार आहोत जे की आगामी परीक्षा आहे मित्रांनो आरोग्य विभागातील गटक आणि गड्डसाठी पोलीस भरतीसाठी ज्या एक्झाम होणार आहे आणि अशा ज्या एक्झाम कंटिन्यू तुमच्या आहे कुठल्याही कॉम्पिटेटिव एक्झामसाठी या ठिकाणी जर तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न या सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तर ही सिरीज आहे आपली करंट अफेअर्स दोन हजार वीस एकवीसची ज्यामध्ये जे महत्त्वाचे बदल झालेले आहेत महत्त्वाच्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्यांच्या आपण त्यावर कंटिन्यू व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला याच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते महत्त्वाच्या या घडामोडी असल्यामुळे तुम्हाला विचारली जाण्याची दाट शक्यता आहे तर हा आपला दुसरा पार्ट आहे या अगोदर पण आपण एक पार्ट अपलोड केलेला आहे जर तो तुम्ही अजूनपर्यंत पाहिलेला नसेल तर तुम्ही डायरेक्टली जाऊन बघू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक प्रोव्हाइड केली जाईल त्यावर जाऊन तुम्ही पहिला पार्ट बघू शकता मित्रांनो त्यामध्ये पण आपण अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत आजच्या भागात देखील आपण अशी जे महत्त्वाचे प्रश्न आपण कवर करणार आहोत जे की तुम्हाला करंट अफेअर्समध्ये येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात मित्रांनो आत्ताच ज्या पोलीस भरती वगैरे झालेल्या आहेत त्यामध्ये तर त्या दृष्टिकोनाने आपण पाहिलं तर मित्रांनो तुम्हाला करंट अफेअर्स म्हणजे आणि जी केचे हे सर्व जे आहेत ते प्रश्न जास्तीत जास्त विचारलेले आहेत आणि जर तुमचा लास्ट सिलेबस पाहिला गड्डचा तर लास्ट सिलेबसनुसार त्यांनी म्हटलेलं आहे की सिलेबस राहील दोन हजार अठराच्यानुसार तर तो सिलेबस जर राहिला तर तुम्हाला या ठिकाणी इंग्लिश ग्रामर राहणार नाही तर इंग्लिश ग्रामर नसेल तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न हे जी केचे आणि करंट अफेअर्सचे असणार आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण देखील असणार आहे तर याच महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून आपण तुमचे जे आहेत ते व्हिडिओ तयार करत आहोत मित्रांनो त्यासाठी तुम्ही आपल्या कंटिन्यू ज्या सिरीज चालणार आहे त्या सिरीज तुम्ही बघायचे आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करायचं आहे शिवाय या सर्व पी डी एफ मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला क्लिप तुम्ही टेलिग्राम चॅनल देखील सबस्क्राईब करू शकता त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल मित्रांनो चला तर आजच्या भागाला सुरुवात करूया बघा आजचा आपला पहिला प्रश्न आहे करंट अफेअर आय एम पी दोन हजार वीस एकवीसचा तर प्रतिष्ठित अभियंता दोन हजार वीस म्हणजेच एमेनमेंट इंजिनिअरिंग अवॉर्ड्स जो असतो हा एमिनंट इंजिनिअरिंग अवॉर्ड दोन हजार वीस हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर हा पुरस्कार या ठिकाणी कोणाला देण्यात आलेला आहे बघा चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत राईट ऑप्शन आपण घेणार आहोत जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि तुम्हाला जर परीक्षेमध्ये हा प्रश्न आला तर या प्रश्नाशी रिलेटेड तुम्ही कोणतं ऑप्शन वाचलेला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल तर प्रतिष्ठित अभियंता दोन हजार वीस हा जो पुरस्कार आहे हा बघा ऑप्शन बी आहे व्ही के यादव ऑप्शन बी व्ही के यादव यांना मिळालेला आहे के के करने तर या ठिकाणी मित्रांनो हा जो पुरस्कार असतो हा जो अभियंत्यामध्ये ज्यांनी उत्तम कामगिरी केलेली असते काही नवीन कामगिरी केलेली असते यांना हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येतो पुढील प्रश्न आहे आपला महत्त्वाचा प्रश्न क्रमांक दोन आहे बघा तर यागॉन थर्टी थ्री हे जे रिमोट सेन्सिंग उपग्रह आहे हे कोणत्या देशाने लॉन्च केला आहे तर योगॉन थर्टी थ्री हा रिमोट सेन्सिंग उपग्रह जो आहे या ठिकाणी कोणत्या देशाने लॉन्च केलेला आहे बघा तुम्हाला चार ऑप्शन खाली देण्यात आलेले आहे तर चार ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि राईट ऑप्शन कुठला असणार आहे मग तर ऑप्शन सी बघा चीन तर चीन या देशाने योगॉन थर्टी थ्री रिमोट सेन्सिंग उपग्रह हा लॉन्च केलेला आहे बघा तर याचं जर हा जो लाँच करण्यामागे कारण अमेरिका आणि चीनमध्ये बऱ्याचशा कॉम्पिटिशन चालू असतात त्यामुळे चीन आपल्याकडून बऱ्याचशा ज्या उपग्रह असेल किंवा रॉकेट वगैरे लॉन्चिंग असेल किंवा कुठल्याही गोष्टीची म्हणजे वशातील माहिती घ्यायची असेल अशा गोष्टींमध्ये बरेचसे ॲक्टिव असते मित्रांनो तर हा जो आहे हा चीनने जो हा एक प्र योगान थर्टी थ्री रिमोट सेन्सिंग उपग्रह हो, लॉन्च केलेला आहे बघा तर याचं प्रक्षेपण जे आहे हे थांबावरून त्यांनी केलेलं आहे तर जिकवान थांबा आया होता। नंतर था या ठिकाणून याचं प्रक्षेपण झालेलं होतं त्यानंतर ह्याचा जो उद्देश आहे कारण हा उपग्रह पाठवण्याचा उद्देश आहे बघा की जे सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म तंत्रज्ञान आहे या प्रयोगाची माहिती गोळा करणं यामागे याचा उद्देश होता आणि याचा बराचसा फायदा होणार आहे असं देखील त्यांनी यामध्ये सांगितलेलं होतं बघा तर दीर्घ पल्ल्याचा जो रॉकेट श्रेणीमधील हा जो आहे त्यांचा हा तीनशे सत्तावन्नवी मोहीम होती की ती तीनशे सत्तावन्नवी मोहीम या ठिकाणी चीनने केलेली आहे तर त्या ठिकाणी आपण बघू शकतो ते किती ॲक्टिव्ह असतात या गोष्टींमध्ये पुढील गोष्ट आहे बघा पुढील प्रश्न आहे सॉरी ऑप्शन प्रश्न क्रमांक कर तीन बी एस एफ म्हणजे सीमा सुरक्षा बल महानिरीक्षक पदाचा पदभार नुकताच कोणी स्वीकारला आहे तर बी एस एफ सीमा सुरक्षा बल महानिरीक्षक पदाचा पदभार या ठिकाणी नुकताच कोणी स्वीकारलेला आहे तर त्याचं ऑप्शन काय असणार आहे आपलं तर या ठिकाणी आहे बघा आपल्याला चार ऑप्शन दिले आहेत त्यापैकी योग्य ऑप्शन कुठलं असणार आहे आपलं ऑप्शन बी बघा सिंह देशवाल त्या ठिकाणी सिंह देशवाल यांनी जो आहे तो नुकताच आपला काय आहे तर बी एस एफ म्हणजे सीमा सुरक्षा बल यांचा महानिरीक्षक पदाचा कारभार या ठिकाणी स्वीकारलेला आहे पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार आहे की देशाचा पहिला न्यूक्लिअर मिसाईल ट्रॅकिंग जहाज लॉन्च केला आहे त्याचे नाव काय आहे तर भारत देशाने नुकताच एक न्यूक्लिअर मिसाईल ट्रॅकिंग जहाज लाँच केलेलं ला आहे मित्रांनो तर याचं नाव आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे बघा खाली चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहे सर्व ऑप्शन हे कन्फ्युजिंग आहे तर योग्य ऑप्शन आपल्या या ठिकाणी कुठलं असणार आहे मग योग्य ऑप्शन आहे बघा आय एन एस ध्रुव आय एन एस ध्रुव या नावाने जे आहे ते न्यूक्लियर मिसाईल ट्रॅकिंग जहाज या ठिकाणी भारताने लॉन्च केलेलं आहे तर याचा उद्देश आहे की जे न्यूक्लिअर मिसाईलचे हल्ले असतात तर हे हल्ले नष्ट करण्यासाठी हे जहाज या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे आणि हे भारताचं पहिलं असं जहाज आहे आणि शत्रूंचे ज्या काही घडामोडी असतात बघा शत्रूंचे ज्या काही घडामोडी असतात तर याच्यावर नजर ठेवण्यासाठी स्पेशली हे जहाज डिझाईन केलेलं आहे तर पंधरा हजार टन मिसाईलचा इन्स्ट्रुमेंट हे जहाजमध्ये आहे बघा पंधरा हजार टन इन्स्ट्रुमेंट इतकं जे आहे या मिसाईलचं इन्स्ट्रुमेंट जहाज या प्रकारे याला डिझाईन केलं गेलेलं आहे जेणेकरून ज्याही काही घडामोडी असतील किंवा कुठलाही मिसाईलचा हल्ला होणारा असेल तर या सर्व गोष्टींना सामोरे जाण्याची यामध्ये ताकद असेवी असं या ठिकाणी याला बनवलेलं आहे आय एन एस ध्रुवला पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक पाच राष्ट्रीय वन शहीद दिवस राष्ट्रीय वन शहीद दिवस म्हणजे नॅशनल फॉरेस्ट मॅरिटायस डे हा जो आहे दोन हजार एकवीस कधी साजरा केला तर राष्ट्रीय शहीद दिवस हा कधी साजरा केला जातो बघा आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत चार त्यापैकी योग्य ऑप्शन बघूया आपण तर योग्य ऑप्शन जाईल बघा ऑप्शन क्रमांक कर एक अकरा सप्टेंबर तर अकरा सप्टेंबरला राष्ट्रीय वन शहीद दिवस या ठिकाणी हा आ, साजरा केला जातो दरवर्षी तर राष्ट्रीय शहीद दिवस साजरा करण्याचं उद्दिष्ट जे आहे मित्रांनो आपलं बरंचसं लोकसंख्या वाढल्यामुळे प्रदूषण फार वाढत आहे आणि या सर्व प्रदूषणाचा जो आहे तो पूर्ण या ज्याचा म्हणजे परिणाम जो आहे तो जे आपले वन आहे याच्या वनावर होत आहे किंवा जे पशुपक्षी आहे बरेचसे आपले मोबाईलचे टॉवर वगैरे चालू झाले त्यानंतर बरेचसे असे पक्षी होते जसं की चिमणी असेल या प्रकारचे पक्षी आपल्याला बघायला देखील मिळत नाही तर आपल्या या जीवनाचा त्यांच्या जीवनावर फार मोठा परिणाम होत आहे दुष्परिणाम आपण त्याला म्हणू शकतो तर हे परिणाम जे आहे हे दुष्परिणाम जे आहे हे समजण्यासाठी बघा आणि जे वन आणि पशुपक्षी यांच्या बचावास्तव जे वन अधिकारी वगैरे असतात किंवा कोणाला बरेचसे लोक हेल्पिंग त्यांना करत असतात तर अशा लोकांचा जो आहे तो जीव गेलेला असेल यामध्ये बरेचसे वन अधिकारीच असतात कारण तेच त्या गोष्टीला सामोरे जात असतात तर ते एखादे पशुपक्षी किंवा वनांचं संरक्षण करताना ज्यांनी ज्यांचा जीव गेलेला असेल किंवा बरेचसे हल्ले त्यांच्यावर होत असतात तर अशा जर त्यांचा जीव गेलेला असेल तर त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस जो आहे हा दिवस साजरा केला जातो आणि त्यांचा जो परिवार आहे त्यांना या ठिकाणी काही का पेटवस्तू आणि पुरस्कार म्हणून सन्मानित केलं जातं असा हा राष्ट्रीय वन दिवस साहिर साजरा केला जातो बघा अकरा सप्टेंबर या दिवशी पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक सहा भारताचे पहिले भात ए टी एम कोणत्या राज्यात स्थापित केले जाणार आहे तर भारताचे पहिले भात ए टी एम कोणत्या राज्यात स्थापित केले जाणार आहे अग तर बघा आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी योग्य ऑप्शन कुठलं असणार आहे मग तर भारताचे पहिले भात ए टी एम जे आहे ते ऑप्शन डी बघा कर्नाटक या राज्यामध्ये स्थापित केले जाणार आहे कोणत्या राज्यामध्ये कर्नाटक या राज्यामध्ये स्थापित केले जाणार आहे पुढे यामध्ये एक प्रश्न आहे बघा मित्रांनो तर भारताचे पहिले जे मेडिसिन ए टी एम आहे भारताचे पहिले मेडिसिन ए टी एम देखील स्थापित केले जाणार आहे तर हे कोणत्या राज्यात स्थापित केले जाणार आहे याचं तुम्ही अन्सर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा म्हणजे तुम्ही डेली अभ्यास करत आहात हे आपल्याला समजेल तर ऑप्शन प्रश्न आहे की भारताचे पहिले मेडिसिन ए टी एम जे आहे ते कोणत्या राज्यात स्थापित केले जाणार आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात कोविड नाईन्टीन यांच्या सन्मानार्थ स्मारक उभारण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने नुकताच घेतला आहे तर कोविड नाईन्टीन जी योद्धा जे आहे बघा तर कोविड नाईन्टीन योद्धा जे आहे यांच्या स्मान सन्मानार्थ जे स्मारक उभारण्याचा निर्णय आहे तो नुकताच कोणत्या राज्याने घेतलेला आहे बघा लेटेस्ट करंट अफेअर्सचा आय एम पी प्रश्न आहे तर हा येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे बघा तर खाली आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत तर हा निर्णय कोणत्या सरकारने घेतलेला आहे तर तो आहे बघा ऑप्शन सी ओडिसा सरकारने या ठिकाणी जे कोविड नाईन्टीन आहे कोविड नाईन्टीन योद्धा जे आहे बऱ्याचशांचा ऑन ड्युटी ज्या ठिकाणी जे आहे ते कोविडची लागण होऊन ते जे आहे ते शहीद झालेले आहेत तर यांच्या स्मरणार्थ हा दिव हा जो आहे हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्यांच्या सन्मानार्थ हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर कोविड नाईन्टीन सन्मान असं त्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि तो कुठे आहे ओडिशामध्ये भुवनेश्वर येथे तर भुवनेश्वर येथे जे आहे ते एक स्मारक उभारण्यात येणार आहे त्यामध्ये जे जे शहीद झालेले आहे त्यांचं नाव त्या स्मारकावरती येणार आहे तर तेथील जे सी एम आहे बघा नवीन पटनायक यांनी या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे आतापर्यंत त्यांच्या म्हणण्यानुसार बघा एकशे एक किती एकशे एक कोविड योद्धा जे आहेत त्या ठिकाणी शहीद झालेल्या आहेत आणि त्यांच्या स्मरणार्थ हा स्मारक या ठिकाणी उभारण्यात येणार आहे ओडिसा या राज्यामध्ये पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक आठ नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड एन एफ एलचे नवीन अध्यक्ष आणि प्रतिबंधक निदेशक म्हणजे सी एम डी कोण बनले आहेत तर नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड म्हणजेच एन एफ एलचे नवीन अध्यक्षांनी प्रबंधक निदेशक कोण बनलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो तर खालीलपैकी कोण बनलेले आहेत बघा या ठिकाणी तर आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत योग्य ऑप्शन आहे आपलं ऑप्शन ए बघा निर्लेपसिंह राय निर्लेपसिंह राय हे जे आहे नवीन नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड एन एफ एलचे अध्यक्ष या ठिकाणी बनलेले आहेत मित्रांनो यासोबत तुम्हाला एन एफ एल म्हणजे काय नॅशनल फर्टिलायजर लिमिटेड इथं आपण फुल फॉर्म पाहिला हा फॉर्म देखील तुम्हाला बरेचसे विचार विचारला जातो त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की एन एफ एलचं जे आहे एन एफ एलचं हेडक्वॉर्टर कोणत्या ठिकाणी आहे तर एन एफ एलचा हेडक्वॉर्टर आहे बघा नोएडा या ठिकाणी हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे एन एफ एलचं हेडक्वॉर्टर आहे नोएडा या ठिकाणी आणि याचा स्थापना कधी झालेली आहे तर हे स्थापना कधी झालेली आहे म्हणजे फाउंडेड इन किती एक सप्टेंबर एकोणीसशे एकोणऐंशी एक सप्टेंबर एकोणावीसशे एकोणऐंशी यामध्ये एको या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे या विचारल्या जाऊ शकतात पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या प्रसिद्ध कार निर्मिती कंपनीने भारतात आपला कारोबार बंद केलेला आहे <coughs> बघा खाली तुम्हाला महत्वाच्या काही प्रसिद्ध कार निर्मित्या कंपन्या दिलेल्या आहेत तर कार मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये अशी एक कंपनी आहे की तिने आपला भारतातून बोरिया बिस्तर जो आहे तो या ठिकाणी गुंडाळलेला आहे तर ती बोरिया बिस्तर गुंडाळलेला कंपनी कोणती आहे ती आपल्याला ओळखायची आहे बघा तर अतिशय सोपा प्रश्न आहे हा तुम्हाला लक्षातच लगेच येईल तर यापैकी कोणती आहे तर ती आहे ऑप्शन डी फोर्ड फोर्ड कंपनी जी आहे ही भारतातील क प्रसिद्ध कार निर्मिती कंपनी होती ही एक अमेरिकन कंपनी आहे बघा अमेरिकन एम एन सी कंपनी या ठिकाणी ही होती फोर्ड कंपनी तर इने जे आहे ते भारतातील आता कार निर्मितीचं या ठिकाणी काम बंद केलेलं आहे बाकी टोटा किया किया था, था, आ, जोरा तर आता टॉपर जोरात चालू आहे त्यानंतर होंडाई या कंपन्या तर चालूच आहे आपल्याला माहीतच आहे तर इंडियामध्ये जे फोर्डचे प्लांट होते बघा फोर्डचे प्लांट जे होते ते दोन ठिकाणी होते तर एक आ, मॅरी मलाई या ठिकाणी एक प्लांट तुम्हाला बघायला मिळत होता तर फोर्टचा एक प्लांट मलाई होता बघा मॅरीमलाई या ठिकाणी आणि दुसरा जो होता सनन गुजरातमध्ये सनन या दोन ठिकाणी फोर्टचे जे आहेत ते या ठिकाणी प्लांट भारतामध्ये स्थापित करण्यात आलेले होते पुढील प्रश्न आहे आजचा आपला शेवटचा प्रश्न बघा आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याने टिंबटिंब रोजी पत्रकार दिन साजरा केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये टिंबटिंब या दिवशी पत्रकार दिवस हा साजरा होत असतो तर पत्रकार दिवस हा कोणत्या दिवशी साजरा होत असतो मित्रांनो तो पत्रकार दिवस हा साजरा होत असतो बघा ऑप्शन सी सहा जानेवारी या दिवशी तर सहा जानेवारी या दिवशी पत्रकार दिन का साजरा होत असतो तर या दिवशी एक जयंती असते बघा ती जयंती कोणाची असते बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त हा सहा जानेवारी हा दिवस जो आहे हा महाराष्ट्र राज्यामध्ये पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो तर बाळशास्त्री जांभेकर हे कोण होते तर हे एक मराठीतील आद्य पत्रकार होते बघा बाळशास्त्री जांभेकर त्यांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण तर दर्पण हे जे आहे याबद्दल येणारे प्रश्न तुम्ही पाठच करून घ्यायचे आहे तर बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये याबद्दल प्रश्न हा विचारलेला असतो सहा जानेवारी तर सहा जानेवारी अठराशे बत्तीस सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये जे आहे ते दर्पणचा पहिलं जे आहे ते वृत्तपत्र या ठिकाणी आलेला होता आणि पहिला लेख त्याचा या ठिकाणी आलेला होता किंवा पब्लिश झालेला होता त्यानंतर अठराशे चाळीसमध्ये अठराशे चाळीसमध्ये दर्पणचा शेवटचा अंक जो आहे तो या ठिकाणी प्रस्थापित झालेला होता मित्रांनो तर अशा प्रकारे याही प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात तर असे देखील विचारले तरी तुम्ही तयार राहणार रह यासाठी आपण अशी तयारी करत आहोत मित्रांनो बऱ्याचशा जन्मानात बरेचसे म्हणजे काही एकच कमेंट आलेली होती की तुम्ही माहिती न सांगता डायरेक्ट प्रश्न घ्या पण तो तसा डायरेक्ट घेऊन काहीच उपयोग नाही असे तर तुम्ही हजार प्रश्न मग या ठिकाणी पुस्तकातून देखील वाचू शकतात पण ते फक्त वाचलेले असतात हे थोडे थोडे आपला जो जेवढे दिवस आहे डेली जरी आपले प्रश्न झाले वेगवेगळे यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये देखील तुम्ही प्रश्न कवर करू शकता जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला अगदी सोपं जाईल आणि हा प्रश्न जर तुम्हाला आला जर डिस्कस आपला त्या प्रश्नासंबंधित झालेला असेल तर आपल्याला शंभर टक्के हा प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये आठवतो म्हणजे आठवतोच तर अशाच कंटिन्यू आपल्या सिरीज चालू असणार आहे दुसरे सिरीज देखील तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये मराठी ग्रामर वगैरे इतर जे प्रश्न तुम्हाला येणार आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात येणार आहे जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि सर्व पीडीएफ साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल धन्यवाद मित्रांनो